मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक भरतीशी संबंधित अतिशय महत्त्वाचं हे शिक्षण उपसंचालक यांचं पत्र आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांचं पत्र आहे 26 ऑक्टोबर 2018. पत्राचा क्रमांक आपल्या स्क्रीनवर आहे. अत्यंत महत्त्वाचं या पत्रावर लिहिलेलं आहे आणि हे पत्र प्रति केलेलं आहे अध्यक्ष सचिव सर्व मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था कोल्हापूर विभाग प्राचार्य मुख्याध्यापक अनुदानित आणि विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय त्याचबरोबर उच्च माध्यमिक शाळा कोल्हापूर विभाग सर्व. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं शिक्षक भरतीशी संबंधित पत्र आहे. जाणून घेऊया विषय. कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक शाळांमधील अनुदानित त्याचबरोबर विना अनुदानित कडील पदभरती पवित्र प्रणालीमधून करण्याबाबतचं हे पत्र आहे. त्याचबरोबर या पत्रामध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की जाहिरात परवानगी किंवा पदभरतीसाठी प्रस्ताव या कार्यालयाकडे न सादर करण्याबाबत ज्या काही खासगी संस्था आहेत त्यांना या पत्राद्वारे असं सांगितलेलं आहे की या नंतर सर्व जी काही शिक्षकांची पदभरती आहे ती पदभरती पवित्र प्रणालीद्वारे करण्यात यावी. त्याचबरोबर पदभरतीकरिता कोणत्याही प्रकारचा NOC साठीचा प्रस्ताव या कार्यालयाकडे यापुढे सादर करू नये. या पत्रासोबत शासन निर्णय याचे संदर्भ दिलेले आहेत. 5 शासन निर्णय आहेत आणि 2 कार्यालयीन पत्र परिपत्रक याचे संदर्भ देऊन एकूण 7 संदर्भ या पत्रकाला दिलेले आहेत. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं हे पत्र आहे आणि जाणून घेऊया नेमकं शिक्षण उपसंचालक यांनी काय म्हटलेलं आहे. खाजगी शिक्षण संस्था उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडून पदभरतीस परवानगी मिळण्याबाबत किंवा जाहिरात परवानगी मिळण्याबाबत NOC चे प्रस्ताव या कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत. याबाबत वरील विषय संदर्भाचे सर्व शासन निर्णय अवलोकन करून घ्यायचे आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर सदरचे शासन निर्णय उपलब्ध आहेत. उपरोक्त विषय संदर्भ क्रमांक 1 शासन निर्णयानुसार खासगी अनुदानित विना अनुदानित शाळेतील पायाभूत मंजूर पदावर खात्याकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच पदभरती विहित कार्यपद्धतीप्रमाणे करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे संदर्भ क्रमांक 2 नुसार उच्च माध्यमिक कडील शिक्षण संवर्गाची पायाभूत मंजूर पदावर पदभरती संदर्भात ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी माननीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. संदर्भ क्रमांक 3 आणि 5 शासन निर्णयानुसार पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या अल्पसंख्याक संस्था वगळून शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पद्धती विहित करण्याचा बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार सध्या पवित्र प्रणालीमध्ये शिक्षक पदभरती संदर्भाची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. या कार्यालयाचे पत्र क्रमांक दिनांक 11/10/2018 नुसार याबाबत कळवण्यात आलेले आहे. या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक 6 पत्र दिनांक 20/9/2017 पत्रान्वये उच्च माध्यमिक कडील शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरतीबाबतचे प्रस्ताव नस्तीबद्ध करण्यात आलेच कळविण्यात आलेले आहे. तसेच ना हरकत प्रमाणपत्राशिवाय करण्यात आलेली पदभरती ही बेकायदेशीर असल्याने अशा पदभरती केलेल्या प्रस्तावांना या कार्यालयाकडून मान्यता दिल्या जाणार नाहीत. त्यामुळे जर विना ना हरकत प्रमाणपत्राच्या ज्या काही भरती झाल्या असतील त्या ह्या सर्व म्हणजेच बेकायदेशीर आहेत आणि अशा पदभरती केलेल्या प्रस्तावांना या कार्यालयाकडून मान्यता दिल्या जाणार नाहीत असेही कळविण्यात आलेले आहे. तसेच शासन निर्णय दिनांक 23/6/2017 नुसार शाळांमधील पदभरती पवित्र संगणक प्रणालीच्या माध्यमातून करावयाची असल्याने उच्च माध्यमिक शाळातील पद भरण्यास परवानगी देता येणार नाही असेही कळवण्यात आले आहे. तथापि विविध उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाले यांच्याकडून अद्यापही पदभरतीस परवानगी किंवा ना हरकत प्रमाणपत्र जाहिरात परवानगी बाबतचे प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त होत आहेत. संदर्भ क्रमांक 3 आणि 5 शासन निर्णयातील तरतुदीचे अवलोकन न करता तसेच शिक्षण संचालनालय या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या वेळोवेळीच्या सूचना यांचा विचार न करता मुख्याध्यापक प्राचार्य संस्था या कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवित आहेत ही बाब योग्य नाही. तरी याद्वारे आपणास सूचित करण्यात येते की शासन निर्णय दिनांक 23/6/2017 व दिनांक 20/6/2018 नुसार पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील सर्व अल्पसंख्याक संस्था वगळून शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पद्धती विहित करण्यात आलेली असल्याने पवित्र प्रणालीशिवाय या कार्यालयाकडून अनुदानित व विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक पदभरती CHB आणि रजा कालावधी वगळून बाबत ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबतचे प्रस्तावावर कार्यवाही करण्यात येणार नाही.
तसेच शासनाच्या नाहरकत प्रमाणपत्राशिवाय केलेल्या नियुक्तीस मान्यताही देण्यात येणार नाही. यामुळे कोणत्याही प्रकारे संबंधित उमेदवारांचे नुकसान झाल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. तसेच या कार्यालयाकडे जाहिरात, परवानगी, पदभरती, नाहरकत प्रमाणपत्रासाठी परस्पर या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये. यापूर्वी या कार्यालयाकडे असे प्रस्ताव झालेले प्रस्ताव रद्द करण्यात येत असून नस्तीबद्ध करण्यात येत आहेत, याची नोंद घ्यावी. यापुढे या संदर्भात कोणताही स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही. पवित्र प्रणालीमधून कार्यवाही करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शाळातील पदभरतीबाबत संदर्भ क्रमांक 3 आणि 5 च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे या कार्यालयाच्या स्तरावरील कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असं सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांनी संबंधित सर्व जिल्ह्यातील विभागातील सर्व संस्थाचालक शाळांना महाविद्यालयांना कळवलेलं आहे. त्यामुळे आता पवित्र प्रणालीशिवाय कोणत्याही प्रकारची भरती शिक्षकांची ही केली जाणार नाही. आणि तशा प्रकारची भरती कुठे होत असेल तर ही भरती बेकायदेशीर आहे. आणि त्या ज्या शिक्षकांची भरती झालेली आहे त्यांना नंतर भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची मान्यताही मिळणार नाही. आणि उद्भवलेले जे काही प्रकरण असतील भविष्यामध्ये त्याला सर्वस्वी संस्थाचालक हे जबाबदार राहतील, असं स्पष्टपणे या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये कोणत्याही प्रकारची शिक्षक भरतीची जाहिरात जर आली तर ती जाहिरात ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे. खास करून आपण कोल्हापूर विभागाचा जर विचार केला तर ती बेकायदेशीरच राहील. त्यामुळे आगामी काळामध्ये अशा प्रकारची जर पवित्र पोर्टलच्या व्यतिरिक्त जर शिक्षक भरती होत असेल तर ती बेकायदेशीर राहील. आणि संबंधित शिक्षक होणाऱ्या ज्या काही कारवाई आहेत त्यासाठी जबाबदार राहील. तर अतिशय महत्वाचं हे शिक्षण उपसंचालक यांचं पत्र होतं, 26 ऑक्टोबर 2018 पत्राचा क्रमांक आहे 25038. तर अत्यंत महत्वाचं पत्र आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे पत्र व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेअर करा. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.